कोणत्याही साईजसाठी जर आपल्याला इथे कटोरी वाढवायची असेल तर ती कशी, तर हे बघूया. सगळ्यात आधी आपली जी आहे ही जुनी कटोरी आहे, अशा पद्धतीने ठेवू आणि ॲज इट इज जी आहे ती ड्रॉ करून घेऊया. इथे बघा, अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 40 इंच चेस्टपर्यंत जे आहे 0.25 जे आहे ते वाढवायचं आहे. 1.25 म्हणजे 1/4 इंच इकडनं, 1/4 इंच इकडनं अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. हे एवढी जी कटोरी आली आहे ह्या कटोरीला इथे माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपल्या कटोरीचं माप घ्यायचं. याचं इथे आपण सेंटर काढायचं, सेंटरवरती मार्क करायचं आणि इथे कोणत्याही साईजसाठी, म्हणजे इथलं अंतर आपलं वाढेल पण इथलं अंतर आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे आपण 1/4 इंच, इथे देखील आपण 1/4 इंच, इथे आपल्याला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये या लाईन ज्या आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे बघा, 1/2 इंच आपल्याला इथे मार्क करायचा आहे. इथे 1/2 इंच जरी केलं आणि नाही केलं तरी चालेल, कारण की आपण कटोरी जी मार्क करताना आपण गळ्याची लांबी जी आहे ती मार्क नव्हती केली. तर इथे 6.5 इंचाचा आपला गळा आहे, तर इथे हुक आणि आयसाठी आपोआप आपल्याला शिलाई मार्जिन मिळून जाणार. तर इथे मी 0.25 इतकंच जे आहे मार्क करून स्ट्रेट लाईन आपली अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला कट टू कट अशा पद्धतीने मार्क करत, डॉट 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 लाईन अशी ड्रॉ करत या पद्धतीने मिळवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आता सगळी कटोरी आपली अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. पण इथे बघा, इथे आपण याचं सेंटर घेतलं होतं, इथपर्यंत आपल्याला परत अर्ध करायचं, इथं मार्क करून घ्यायचं आहे. इथे देखील सेम तीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. इथे याचं सेंटर घ्यायचं आहे अर्ध करून आणि इथे 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे देखील आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने शेप जो आहे तो द्यायचा आहे. इथे देखील आपल्याला अशाच पद्धतीने शेप द्यायचं आहे, ठीक आहे. आणि आता आपली संपूर्ण कटोरी रेडी झाली आहे. बघा, इथे ही आपली मूळ कटोरी होती, यात 1.25 दोन्ही साईडने वाढवलं, खाली 1.5 इंच वाढवलं आणि मग अशा पद्धतीने सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या. मग इथलं आणि इथलं याचं सेंटर घेतलं, सेंटर घेऊन इथे 0.25 आपण खाली गेलो आणि शेप दिलेला आहे. इथे देखील आपण 0.25 खाली गेलो आणि नंतर शेप दिलेला आहे. संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे, रफिंग झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. आपण इथला पार्ट वाढवलेला नव्हता ते यासाठी, कारण की आपण इथे गळ्याचं मार्किंग केलेलं नव्हतं आणि इथे आपण कटोरी मार्क केल्यानंतर गळ्याची लांबी आपोआप 5.5 इंच आली होती. परत आपल्याला 1 इंच खाली जायचं आहे तर आपलं 1/2 इंच इझिली वाढून जाणार म्हणून. तर इथे आपली अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि इथे आपला दाट जो राहील. इथे बघा, अशा पद्धतीने आपण आपली कटोरी जी आहे ती कटिंग करून झालेली होती. आता याचं सेंटर काढलं होतं, तर या सेंटरवरती इथे बघायचं आपल्याला दाटसाठी. आपण इथे स्टिचिंग करताना देखील दाट जो आहे तो देऊ शकतो. इथे आपण 1.25 वाढवलेलं होतं, तर इथे 1.5 इंचाचा आपल्याला अशा पद्धतीने आडवा टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा. अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने आपला टक्स घ्यायचा. जर तुम्हाला टोक नको असेल तर इथून आपल्याला अशा क्रॉसमध्ये डायरेक्टली न जाता थोडं असं गोलाईमध्ये गेलं तरी देऊसुद्धा चालेल. आता आपण याला बघूया की आपलं कटोरीचं लुक हे कसं दिसेल. तर इथे बघा, आपण हा डाट आपला असा मायनस केला तर आपली कटोरी बरोबर अशी ॲडजस्ट होणार आणि आपल्या चेस्टच्या अकॉर्डिंग आपल्याला किती हवी हेच इथे रेडी होणार. तर आपलं 1/2 इंच इकडे जाईल तर आपली 5.5 इंचाची जी आहे कटोरी रेडी होईल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येक साईजसाठी वेगळी कटोरीचं मार्किंग न करता किंवा वेगळं माप लक्षात न ठेवता तुम्ही इझिली कट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.